पार्किंगचा ठेका असणारी महापालिकेसमोरील जागा प्रत्येक आठवड्याला व्यापाऱ्यांना भाड्याने देऊन ठेकेदार मात्र मालामाल झाला आहे मात्र महापालिका इमारतीसमोरील या कारभाराकडे अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे महापालिका प्रभाग समिती दोनच्या इमारतीसमोरील पे अँड पार्किंगची जागा आठवडा बाजारासाठी दर शनिवारी कापड विक्रेत्यांना पाचशे रुपये ते तीनशे रुपयेप्रमाणे भाड्याने दिली जाते मोक्याची जागा असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चढावळ होते या कारभारात ठेकेदार चांगलाच मालावाल झाला असून महापालिका प्रशासन मात्र अर्थपूर्ण डोहेजाग करत असल्याने बाजारातील विक्रेत्यांची लुबाडणूक होत आहे सांगली महापालिका क्षेत्राच्या समोर महापालिकेच्या हद्दीमध्ये जे पेएन पार्किंग आहे या ठिकाणी वास्तविक वाहने लावण्यासाठी जागा आरक्षित केलेली आहे आणि त्यासाठीच पे पा, पेएन पार्किंग आहे त्या ठिकाणी वाहनं न लावता शनिवारच्या वाहनांच्या जागी इतर विक्रेत्यांची दुकाने बसवली हो खरं तर इतर विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा असताना सुद्धा ठेकेदारांच्याकडून असा जो प्रकार चालू आहे यावरती महापालिकेनं लक्ष देणं गरज आहे महापालिकेच्या दारात होणाऱ्या या गोष्टीकडे जर महापालिकेचं लक्ष नसेल तर महापालिका क्षेत्रात होणाऱ्या घडामोडीकडे महापालिका कधी लक्ष देणार हा प्रश्न निर्माण होतो महापालिकेच्या दारात खड्डे ते बघायला होत नाही त्यामुळे शहरवासीने खड्डे बघायला लागतात खड्ड्यांमधून सामना करावा लागतो तर या निमित्तानं आम्हाला एवढंच सांगायचं की सांगली महानगरपालिकेनं पहिला स्वतःच्या पायामध्ये बघावं स्वतःच्या दारात काय चाललंय ते बघावं आणि त्यानंतरच त्यांना सांगली सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला वाव मिळेल असं मला वाटते आणि ह्या जो पेन पार्किंगच्या प्रश्नावरती तिथं गाड्या न लावण्या इतर गाड्या लाव लावण्याला जी परवानगी दिली जाते ती तातडीनं बंद करण्यात यावी त्यामुळे वाहनधारकांची जी गैरसोय टाळावी ती ती या अन्यता याविरुद्ध आम्हाला ठोस पावले उचलून आंदोलन करावं लागेल